नमस्कार, मी संजय कडू डिजिटल प्रभातसाठी आज आपण संवाद साधणार आहोत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर यांच्याशी. संवाद साधण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी अवघ्या 12 महिन्यामध्ये मोक्याच्या 48 कारवाई केलेल्या आहेत. इतक्या कमी कालावधीमध्ये मोक्याच्या कारवाई करणारे ते प्रथमच पोलीस आयुक्त ठरलेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोक्याचा एवढा दहशत गुन्हेगारांमध्ये बसलेली आहे की अनेक गुन्हेगार शहर सोडून इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन राहू लागलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गुन्हेगारांचं खासगीत असं म्हणतात की एक वेळ तुम्ही आम्हाला ठोका पण मोका लावू नका, एवढं जरब बसलेली आहे या मोका कारवाईची. आपण सरांशी बोलू या संदर्भामध्ये. नमस्कार सर. नमस्कार. डिजिटल प्रभातचे सगळे श्रोता लोकांना आणि दर्शक लोकांना माझा प्रणाम. आपण जेव्हा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली त्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आपण सर्वात प्रभावीपणे मोक्याचा वापर केलेला आहे. तर या मोक्याचा वापर केल्यानंतर गुन्हेगारी कितपत नियंत्रणामध्ये आलेली आहे? आम्ही 20 सितंबर 2020 CP पुणे म्हणून चार्ज घेतला. त्याच्यानंतर त्याचवेळी आपला ते लॉकडाऊन शिथिल झाले होता आणि बरेच काही गुन्हेगार जेलमधून पॅरोलवर किंवा इतर गुन्ह्यामध्ये बाहेर आलेले होते. आणि त्याच्यानंतर जनवरीमध्ये बरेच केसेस मुकाचे जुने किंवा गुन्हेगारवर जे गुन्हे होता ते सुटले होते. आणि आम्हाला असं दिसून आला की प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्या वर्चस्व दिसू लागले आणि म्हणून आपण हे सूत्र स्वीकारले. आणि जे काही गँग होता त्यांची यादी तयार केली, त्याच्या मेंबर्स तयार केले, त्याचे रेकॉर्ड बाहेर काढले आणि जेव्हा जेव्हा त्यांना आपल्याला चान्स भेटला तेव्हा त्यांच्यावर मोका लावला. आणि गेले 10 महिने 10.5 महिन्यामध्ये आम्ही 48 गुन्हे केलेले आहेत आणि 350 लोकांवर आपण मोका लावलेला आहेत. त्याशिवाय आम्ही MPDA पण वापर केलेला आहे. जे लोक मुकामध्ये बसत नाही, ज्यांच्या मुकासारखा गुन्हा नाही, असा 38 लोकांवर आम्ही MPDA पण केलेला आहेत आणि 500 लोकांना आम्ही तडी पार केलेल्या आहेत. हे सगळे केल्यामुळे ते आपल्याला असं दिसून येत आहेत की पुणेला शांतता स्थापित झालेली आहेत आणि गुन्हेगाराचा जो वर्चस्व होता आधीपासून किंवा मधला कालामध्ये ते सगळे पोलिसांनी मोकळून काढलेले आहेत. सर, मोक्याची कारवाई करण्यासाठी किमान 2 ते 3 महिन्याचा वेळ द्यावा लागतो. पोलीस उपायुक्तांपासून ते पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत एखादी टीम तयार करावी लागते. हे खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. पण आपण 12 महिन्यामध्ये 48 मोका लावले तर आपण यासाठी काही नियोजन केलेलं होतं का? हां, आम्ही सुरुवातीपासून फार नियोजन केलेलं आहेत. आम्ही इथे टीम स्टॅब्लिश केलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रकरण शेवटी मंजुरीसाठी माझ्याकडे येतात. जेव्हा आपण चार्जशीट करतो 23(2) प्रमाणे, MCUC Act प्रमाणे, मग सुरुवातीपासून आम्ही टार्गेट करून जसा जसा गुन्हा घडतात त्या गुन्हा घडल्यापासून आम्ही प्रत्येक तो गुन्ह्यामध्ये कोणकोण आरोपी आहे, त्याच्या काय पास्ट रेकॉर्ड आहेत, सगळे टीम तयार करून आणि सुरुवातीपासून मॉनिटर केल्यामुळे आपल्याला हे सक्सेस भेटून आलेले आहेत. सर्वसाधारणपणे मोका म्हणजे दहशत बसवणाऱ्या गुन्हेगारांना, दरोडे टाकणारे गुन्हेगार, खून वगैरे करणाऱ्या गुन्हेगारांना लावला जातो. पण आपण प्रथमच वाहन चोरी आणि सोनसाखी चोरांनाही मोका लावलेला आहे, त्या संदर्भात जरा. नाही, ते मोकामध्ये रिक्वायरमेंट जे आहे ते टोळी असायला पाहिजे, त्यांचा गुन्हा असायला पाहिजे, एक्स्ट्रॉर्शन असायला पाहिजे, रॉबरी डकैती असायला पाहिजे. तर जे बसणारे टोली प्रमुख आहेत त्यांना सगळ्याला आपण लावलेलं आहे. आणि चेन स्नॅचिंग असो किंवा वाहन स्नॅचिंग असो, ज्यांच्या बसलेलं आहे ते सगळ्याला आपण लावलेलं आहेत. काय की शेवटी ते आतमध्ये असेल तर मग लोकांना शांती भेटतात. यामध्ये एक मोकाची केस अशी आहे की आपण एका कुटुंबाला मोका लावला आहे. आणि येथील एक गायकवाड कुटुंब आहे, त्यातील कुटुंब प्रमुख मुलगा मुलगी आणि त्यांचा जावं यांनाही मोका लावला. ती केस नक्की काय आहे? ते त्यांच्या पण तसाच प्रकार होता की लोकांना दम देणे, त्यांच्या लँड ग्रॅबिंगचं होता, ते एक्स्ट्रॉशन करणे, असा प्रकारचे विविध गुन्हे होते, 10 जास्त होते. आणि एक गुन्हा आपल्याला जेव्हा आपल्याला 2 चार्जशीट आपली भेटली तेव्हा आपण गुन्हा दाखल केलेले. आणि आता काही गुन्हेगार मोक्याच्या दहशतीखाली बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन राहत आहेत आणि तिथून गुन्हेगारी कारवाई करतात. आपण एक निलेश घायवळचा केस आहे, तो बाहेरच्या जिल्ह्यात राहून गुन्हेगारी कारवाई करत आहे, त्याच्यावर आपण मोका लावला आहे. तर असं यापुढे इतर बाहेर गेलेले गुन्हेगारांनाही आपण हे करणार आहात? निलेश घायवळची केस थोडीशी डिफरंट आहेत की ते नगरला बसला होता पण ते गँग मेंबर इथे होते आणि आम्ही रेकॉर्डवर असं सिद्ध केले की तिथून तो सूत्र हलवतात म्हणून त्यांना आपण मोका लावलेला आहेत. आमच्या एरियातला कोणतेही कोणी गुन्हेगार वृत्तीची कारवाई केली किंवा गँग ॲक्टिव्हिटी सुरू केली नक्की मोका लागणार.
आणि आता काही गुन्हेगार मोकाच्या कारवाईविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये पण जात आहेत. एका गुन्हेगारांना उच्च न्यायालयामधून दिलासा मिळाला, मोक्यातून मुक्तता मिळाली. तर आपण त्या दृष्टीने आपली काय तयार आहे की पुढे आपलं काय असेल? नाही, त्यांना दिलासा भेटलेला नाही, हे भेटले नाही, नुसतं उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या आहेत आमच्या स्टेटमेंटसाठी. आणि आम्ही ते जवळपास सगळेकडे भरपूर रिसोर्सेस आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत. आणि प्रत्येक लोक मला हायकोर्ट आणि लोअर कोर्टला चॅलेंज करतात, प्रत्येक फोरमला मला चॅलेंज करतात. पण ते हे सगळे चॅलेंजला आम्ही व्यवस्थितशीर उत्तर देऊ, कागदाला आपण कागद लावू. आता आपल्या मोक्याच्या अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे आपली, तर यानंतर अजून आपल्याकडे किती प्रस्ताव आहेत आपले मोक्याचे तयार, आणि आपण शतक कधी पूर्ण करतो? नाही नाही, आम्ही नंबर गेममध्ये कधी जात नाही. आणि अर्धशतक असो शंभर, जर आपली एकाची रिक्वायरमेंट असेल तर आपण एकच मोका लावणार, शंभरची असेल तर शंभर लावणार. हे एक रेकॉर्डप्रमाणे करतो आणि लोकांच्या आम्ही पब्लिकसाठी करतो, नंबरसाठी करत नाही. आणि मोक्याचे इतकी प्रभावी कारवाई किंवा वापर आपण प्रथमच केलेला आहे, तर त्या संदर्भात जरा. नाही, ते गरज होती, कालाची गरज होती, सिच्युएशनची गरज होती, म्हणून आपण केलेलं आहेत. आपण नंबरला कधी जात नाही. आणि हे नंबर इज जस्ट लाईक अ बाय प्रोडक्ट. आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणून 48 मोका दिसत आहेत. शंभर असू द्या, दोन असू द्या, सहर शांत असेल तर आम्हाला एकही मोका लावण्याची गरज पडणार नाही. सध्या आपल्या 48 मोकांमध्ये किती गुन्हेगार आतमध्ये आहेत आपले? साधारण 350 जवळपास आपण MCOC मध्ये आतमध्ये टाकलेले आहे. ठीक आहे सर, धन्यवाद.